आपल्या देशाला ज्ञानाच्या परिवर्तनाच्या आणि उजेडाच्या कक्षेत नेणाऱ्या विचारांवर इथल्या प्रतिगामी शक्ती वारंवार हल्ले करत असतात. हल्ल्याचं स्वरूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं आणि हल्ल्यासाठीची माध्यमं पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात. असाच एक हल्ला एका लेखातून आपल्या देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यावर करण्यात आलेला आहे. वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप या गोष्टी सतत घडत असतात, पण सावित्रीबाईंच्याविषयी जे लिहिलेलं आहे त्याला कोणतेही नैतिक पातळी शिल्लक राहिलेली नाही आहे. ज्या त्यांच्या कार्याबद्दल जगभर त्यांचं नाव झालं आणि आपल्या भारतातल्या स्त्रियांना शाळेचा दरवाजा पहिल्यांदा खुला झाला, त्या कार्याविषयीच आक्षेप घेणारे, निंदाजनक आरोप करणारे शब्द त्या लेखात वापरले गेलेले आहेत. आणि सगळ्यात वाईट म्हणजे ही स्त्री शिक्षणाची पहिली शाळा सावित्रीबाईने ही मुलींच्या उद्धारासाठी सुरू केली नसून ते पुण्यात येणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना मुली पुरवाव्यात यासाठी केली होती, इतका घाणेरडा आरोप केलेला आहे. असे आरोप यापुढेही होत राहणार आहेत आणि यापूर्वी पण झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की या आरोपाविषयी पुरोगामी महाराष्ट्र कोणती प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. गेल्या काही वर्षापासून असे जेव्हा केव्हा आरोप होतात तेव्हा इथलं पुरोगामीपण अनेकदा मौनात गेल्यासारखं वाटतं. हे असं का होत आहे याचा विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा लाभार्थी वर्ग, त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या कल्पनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी वर्ग ह्या वरच्या जातीतल्या महिला आहेत. केश वपन ज्यांच्या वाट्याला येत होतं त्या वरच्या महिला होत्या. ज्यांच्या वाट्याला शारीरिक आणि मानसिक छळाची भूमिका येत होती त्या वरच्या होत्या. त्या सगळ्यांना सावित्रीबाईने माणूसपण दिलं आणि त्यांच्या बाजूने त्या लढल्या. तोच वर्ग जाणीवपूर्वक सावित्रीबाईंची बदनामी करताना दिसतो आहे. मी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात असं चित्र पाहतो आहे अतिशय जाणीवपूर्वक की राजकारणात एखाद्या नेत्यावर काही आरोप झाले तर 10,000 लोक मोर्चा काढतात. तुरुंगातून सुटला 10,000 मोर्चा काढतात. अजून कोणता प्रश्न आला तर लाखाचा मोर्चा निघतो. पण ज्या महाराष्ट्राची एक स्फूर्ती देवता, प्रेरणा देवता, न्याय देवता, शिक्षण देवता असलेल्या सावित्रीबाईंच्या बाबत जेव्हा असा आरोप होतो तेव्हा हा पुरोगामी महाराष्ट्र मौनात का जातो? या उलट गेल्या काही वर्षापासून गायीला प्राणी म्हणणं हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. सरकार आपोआपच खटले भरतं. सावरकरांनी माफी मागितली म्हटलं की सरकार देशातल्या 10 ठिकाणी खटले भरतं. आणि देश आणि समाज घडवणारी महिला ही क्रांतिकारी महिला जेव्हा आरोपाचा बळी ठरते तेव्हा आपण किती काळ आणि का गप्प राहणार आहोत हाच प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे असं मला वाटतं. धन्यवाद.